तर पुण्यामध्ये सम्राट फडणवीस हे विरोधी पक्षनेते अजित पवारांची सध्या मुलाखत घेत आहेत. थेट जाऊ. मुद्दा येतो की आज दादा कुठे आहेत हा प्रश्न खूप सारी लोक विचारतात सतत. आज सकाळी पण बऱ्याच जणांनी, तुम्ही पत्रकार परिषदेत सकाळी सुद्धा बोललात की दादा कुठे आहेत, तर ह्यातला जो दादा मनानं शरीरानं कुठे आहेत हा सतत विचारला जातो प्रश्न. हा आज नाही, महाराष्ट्रात 10-12 वर्ष विचारला जातो. ह्याबद्दल आत्ताच विजया पाटलांनी सांगितलेलं आहे. खरं तर आमचे प्रोग्राम ठरलेले असतात. आता आजचं पण मला एक इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मुंबईवरून आलं आणि ते मला विचारत होतं की आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं शिबिर का कार्यक्रम आहे, त्याला आदरणीय पवारसाहेब आहेत आणि त्याला तुम्ही का नाही. आता आपल्यालाही माहिती आहे की हा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2 महिन्यापूर्वी ठरलेला होता. आता 1.5-2 महिन्यापूर्वी ठरलेला कार्यक्रम असल्यामुळं मला, मी एका वेळेस दोन्ही कार्यक्रम तर करू शकत नाही, मी इकडेच येणार होतो, परंतु तशा पद्धतीच्या बातम्या देऊन काहीतरी गैरसमज संभ्रमावस्था अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न काही जण करतात. वास्तविक साहेबांचा आजचा कार्यक्रम तो साहेबांनी ठरवलेला होता. थोडंसं आजचं तो ठरलेला कार्यक्रम आमचं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे मला तिथं जाता आलं नाही, परंतु हे ठराविक लोकांना माहिती आहे, सर्वसामान्य जनतेला काय माहिती आहे. आणि मग मीडिया सारखं ते दाखवून दाखवून आज कुठं आहेत अजित पवार, कुठं आहेत. वास्तविक सकाळपासून माझे वेगवेगळे कार्यक्रम हे ठरलेलेच होते आणि ते कार्यक्रम रद्द करणं हे मला पटत नव्हतं, त्याच्यामुळे मी आज हे सगळे कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न केलेला. मी इथं खरं आवर्जून सगळ्या जमलेल्या सकाळचे वाचक दादांचे चाहते सगळ्यांना सांगू इच्छितो की सकाळी दादा यावर चर्चा झाली, त्यावेळी इथं आता बोलले सुद्धा माझ्या माहितीनुसार तटकरे साहेब बोलले, पण दादा शब्दाला किती पक्के आहेत या कार्यक्रमावरून मला आजच्या जाणवलं. कारण आम्हालाही दागदुख होती की आज तुमची मीटिंग आहे तर तुम्ही याल की नाही, पण तुम्ही आवर्जून आलात. मगाशी जे बोलत होते की दादा शब्दाला पक्के असतात, ते आम्हालाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून अगदी सांगतो की खात्री पटली. धन्यवाद दादा. ह्यात आज मुलाखतीच्या निमित्तानं मी जे सांगत होतो की खूप सारे प्रश्न आले महाराष्ट्रातनं, आम्ही कुणाला विचारलं नाही, पण प्रत्येक जण असं सांगत होतं की दादांबद्दल हे विचारा ते विचारा. मग अगदी त्याच्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तुमच्या राजदूत गाडीबद्दल विचारा, इथंपासून ते आता जो उल्लेख केला मिलिंनी त्या उल्लेखाबद्दल सुद्धा लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये भावनिक झालेला होतात. आणि मग तुम्ही म्हटलात की मी पंढरपूरला जाऊ का. अगदी माझी 78 वर्षाची आई म्हणते की दादा आईची काळजी कशी घेतात असा माणूस आहे. तर हे इतक्या सगळ्या महाराष्ट्राच्या पातळीवर दादा पोचलेले आहेत हा भाग असताना, या 24 वर्षाच्या म्हणजे ज्यात आम्ही स्पेसिफिकली असं म्हणतो की राष्ट्रवादी नंतरची जी काही महाराष्ट्रातली 24 वर्ष आहेत, त्याच्यात महाराष्ट्रानं 7 मुख्यमंत्री बघितले, 6 उपमुख्यमंत्री बघितले, त्यापैकी सर्वाधिक उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होतं, तुमच्याकडे होतं. त्यातही तुम्ही असेल, विजयसिंह मोहिते पाटील असतील, छगन भुजबळ, आर आर, हे सगळे उपमुख्यमंत्री झाला. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं इतकं आकर्षण काय आहे? राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदाचं अजिबात आकर्षण नाही. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळेल एवढी संख्या जनतेने दिलेली होती, मतदारांनी दिलेली होती, परंतु राजकीय जीवनामध्ये काम करत असताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते वरिष्ठ पातळीवरचे घेतलेले निर्णय पक्षाची शिस्त राहण्याच्या करता ते सांगतील तसं ऐकावं लागतं. आणि त्याच्यावर 2004 मध्ये मला आठवतंय आमची आघाडी होती काँग्रेसच्या बरोबर, काँग्रेसच्या 71 जागा आमच्या राष्ट्रवादीच्या आलेल्या होत्या, काँग्रेसच्या 69 जागा आलेल्या होत्या. आणि काँग्रेसच्या लोकांनी मानसिकता केलेली होती की आता ह्यावेळेस राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद जाईल, पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. निरोप आला की आपल्याकडे उपमुख्यमंत्रीपद राहणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही सगळ्यांनी बहुमताने आर आर पाटलांची निवड केलेली होती आणि त्याच्यातून कदाचित मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडं आलं असतं, घेतलं असतं, तर राष्ट्रवादीचा नेता म्हणून त्यावेळेस 2004 साली आर आर पाटील मुख्यमंत्री झालेला आपण सगळ्यांनी पाहिलं असतं. पण आता तिथं नाही आम्हाला संधी मिळाली. शेवटी प्रयत्न करणं आपलं काम असतं आणि जनतेचा कौल आशीर्वाद मिळणं हे जनतेचं काम असतं, मतदारांचं काम असतं. त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये नेहमीच आम्ही 2 नंबरला राहिलो, काँग्रेसच्या सगळ्यात जास्त जागा आल्या
आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे राहिलं, आमच्याकडे उपमुख्यमंत्रीपद. दादा 2024 ला हा क्लेम तुम्ही ठेवणार का मुख्यमंत्रीपदासाठीचा? 2024 ला काय, आत्ता म्हटलं तरी ठेवायची तयारी. कारण तुम्ही एक असं सांगितलं जातं ते खरं एक राष्ट्रवादीच्या एक असं सांगितलं जातं की छगन भुजबळ ज्यावेळी उपमुख्यमंत्रीपद झाले त्यावेळी पक्षामध्ये एक अंतर्गत ही चर्चा कायम माध्यमांमध्ये राहिली की त्याच्यावर अंतर्गत मतं घेतलेली होती त्यात सुद्धा तुम्ही सर्वाधिक मतं होती. तुम्ही उपमुख्यमंत्री आधीच झाला असता? नाही नाही, अजिबात नाही. मला आठवतं 99 साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली इथं स्वतः दिलीप वळसे पाटील साहेब, सुनील तटकरेजी हजर आहेत. त्या काळामध्ये सर्वांनी मेजॉरिटी आमच्या इथं लोकशाही पद्धतीनं निरीक्षक जरी कोणी दिल्लीतून आले तरी पवारसाहेब सांगतात साधारण आमदारांचा कौल काय त्याची चाचपणी करा, त्यांच्याशी हितगुज साधा आणि त्याच्यातून निर्णय घ्या. मला चांगलं आठवतंय की त्यावेळेस अनेक दिग्गज उपमुख्यमंत्रीपदाच्या करता इच्छुक होते, परंतु विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर मेजॉरिटी राष्ट्रवादीच्या आमदारांनी भुजबळ साहेबांना नेतेपद दिलेलं होतं.